नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? छान आहात ना? मस्त आहात ना? छानच राहा, मस्त राहा, काळजी घ्या आपली स्वतःची, आपल्या परिवाराची आणि आपल्या आरोग्याची सुद्धा। मित्रांनो, मी आपला मित्र सिद्धेश आपल्या समोर नवीन नवीन विषयाचे व्हिडिओ सादर करत असतो। व्हिडिओचे विषय हे खूप वेगवेगळे असतात, कधी धार्मिक असतात, कधी आध्यात्मिक असतात, कधी पर्यटनाविषयी असतात, कधी कधी माझ्या वाचनात आलेले असतात, कधी संकलित असतात, कधी व्हॉट्सअपवरती मी बघतो तसे हल्ली सोशल मीडियावरती बघण्यात आलेले असतात, तर कधी कधी मला लोकांनी आग्रहास्तव सांगितलेले असतात की तुम्ही ह्या ह्या विषयाचा व्हिडिओ सादर करा। मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं प्रोत्साहन मिळते, प्रतिक्रियामुळे मला जास्तीत जास्त उत्साह निर्माण होतोय। तसाच आपला आजचा हा विषय आहे, खूप वेगळा। वेगळा म्हणजे सांगायचं उद्दिष्ट असं की काल आणि आज या दोन दिवसांमध्ये, अगदी म्हणजे या क्षणापर्यंत, आतापर्यंत मी व्हिडिओ करण्यापर्यंत अनेक जणांचे मला फोन येऊन गेले, अनेक जणांचे फोन येऊन गेले, त्यांच्याशी चर्चा झाली। विषय काय होता? तर हे महालय श्राद्ध, अनेक शंकांच्या विचारणा झाल्या, मेसेजेस झाले, म्हणून म्हटला होता मी हा व्हिडिओ करावा, म्हणून हा व्हिडिओ मी करायला घेतोय। विषय आहे महालय श्राद्ध म्हणजेच पितृपक्ष। पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष, ह्याला पितृपक्ष, पितृपंधरवडा, महालय असं म्हणतात। उत्तर भारत आदी जिथे पौर्णिमांत महिने असतात, त्या पौर्णिमांत महिने पाळणाऱ्या या प्रदेशामध्ये हा काळ साधारण अश्विन महिन्यातील पहिला पक्ष म्हणजे पहिला पंधरवडा असा असतो। आणि आपल्या इकडे महाराष्ट्रात किंवा ह्या बाजूला जिथे अमांत वापरलं पंचांग जातं, तिथे ह्या प्रदेशामध्ये हा भाद्रपद महिन्यातला कृष्ण पक्ष काळ असतो आणि त्यालाच पितृपक्ष, पितृपंधरवडा किंवा महालय काळ असंही म्हणतात। महालय हे सुद्धा एक त्याचं नाव आहे, हे लोकांना ज्ञात नसतं आणि पंचांगात किंवा पुरोहित लोकांना माहिती असतं। काही काहींकडे कावकाव म्हणतात। पितृपक्षातील प्रत्येक तिथीला श्राद्ध विधी करण्याची एक परंपरा आहे, शास्त्रात सांगितलेलं आहे की हे करायचंच आहे। यातील प्रतिपदा श्राद्ध विधी 21 सप्टेंबर 2021 पासून सुरुवात, आजपासून सुरुवात होती त्याला। तर हा जो पितृपंधरवडा आहे हा बुधवार दिनांक 6 ऑक्टोबरला समाप्त होणार आहे। आजपासून त्याची जी सुरुवात होती ती 6 ऑक्टोबरला समाप्त होणार आहे आणि 7 ऑक्टोबरला आपली शक्ती माता भगवती घटस्थापना होऊन नवरात्र प्रारंभ होणार आहे। तर पूर्व्या श्राद्ध, श्राद्ध म्हणजे श्रद्धेले केले जाणारे दिवंगत व्यक्तीसाठीचे स्मरण म्हणजे श्राद्ध। थोडक्यात काय तर पितृपक्षाच्या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे किंवा आपल्या नातेवाईकांचे, आई वडील, आजी आजोबा पणजोबा जे कोण असतील, त्यांचं स्मरण करायचं असतं। मग हे स्मरण करण्याची ही पद्धत शास्त्रात सांगितलेली आहे। आपल्या नातेवाईकांचा मृत्यू ज्या तिथी झाला असेल त्या नातेवाईकांचे श्राद्ध निर्माण म्हणतात, जसं आई आजी आजोबा वडील पणजोबा त्यांचं पितृपक्षातील ह्याच तिथीला, त्यांची जी तिथी असते त्या तिथीला ही करण्याची हिंदू शास्त्राची परंपरा आहे। या निमित्ताने आपल्या दिवंगत झालेल्या जे मृत्यू पावलेले असतात त्या पूर्वजांचं स्मरण केलं जातं। मित्रांनो, या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील तसेच परक्या गोत्रातील असंही म्हणेन मी, ज्ञात अज्ञात अशा सर्वांचंच पिंड रूपाने पूजन केलं जातं, पिंड प्रदान केलं जातं, त्यांना पाणी दिलं जातं। या पक्षात यमलोकातून हे जे पितर असतात आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तूमध्ये किंवा आजूबाजूला वास्तव्य करण्यासाठी येतात अशी शास्त्राची दृढ समजूत आहे, श्रद्धा आहे अशी। त्यामुळे हा पक्ष, हा पंधरवडा पितृपक्ष, महालय पितृपंधरवडा, कावकाव अशा पितृकार्याला योग्य समजला जातो। काही लोकांकडे त्याला कावकाव म्हणतात, मी म्हणतात असं भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत थोडक्यात रोज महालय श्राद्ध करायला सांगितलेलं आहे। पौर्णिमेला प्रौष्टपदी श्राद्ध म्हणतात आणि असं हे संस्कृत वचन सुद्धा आहे। पण आपल्याला जर का त्या त्या तिथीला शक्य झालं नाही नातेवाईकांच्या, तर आपले वडील ज्या दिवशी मृत झाले असतील ज्यांचे, त्या दिवशी ह्या पक्षात सगळ्याच पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा
एक परिपाठ आहे आणि तो आपण चालू ठेवलाच पाहिजे, त्यांचं स्मरण केलंच गेलं पाहिजे. याचं कारण आहे पितृऋणातून मुक्त होण्यासाठी श्राद्ध विधी हा केला जातो. आपण त्या पितृऋणातून मुक्त होतो त्याच्यामुळे श्राद्ध विधी सुरू असताना मृत व्यक्तीचा आत्मा तेथे वासनामय कोशात उपस्थित असतोच असतो. आपल्याला जरी तो दृष्टीत दिसला नाही तरी, आणि हे सत्य आहे, पितरांचे श्राद्ध करताना पिता, पितामह, प्रपितामह, मातामह ह्यांचेही स्मरण केले जाते. आणि त्या आधीच्या ज्या पिढ्या असतात, तीन पिढ्यांच्या आधीच्या, ह्या मुक्त झालेल्या आहेत, पुढच्या गतीला गेलेल्या आहेत असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणून आपण या तीन पिढ्यांपर्यंत सगळं घेत असतो. शुद्ध मनाने श्राद्ध करणाऱ्या मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो अशी भावना आहे. आपल्या ग्रंथात हे सगळं आलेलं आहे. अमावस्या व पौर्णिमेस मृत झालेल्यांचे श्राद्ध हे सर्व पितरी अमावस्येला करतात. प्रत्येक तिथीला, प्रत्येक तिथीचं जे सांगितलं तसं मी तुम्हाला श्राद्ध करतात. भाद्रपद कृष्ण चतुर्दशीस शस्त्राघाताने जे मृत्यू पावलेले असतात त्यांचं श्राद्ध करतात. मी तुम्हाला म्हणतो तसं प्रत्येक लोकांना माहिती असतं, अविद्वान आम्ही लोकांना माहिती असते. ह्या मासात मृत्यू पावलेल्यांचं, थोडक्यात अधिक मासामध्ये मृत्यू पावलेल्यांचं श्राद्धही ह्या महालयात, ह्या पितृपक्षात त्याच तिथीवरती करतात. जरी अधिक मासात ते गेलेले असले तरीही तिथी जी असते त्यात करतात. महालय श्राद्धामध्ये क्षणदान असतं, अर्घ्यदान असतं, तर्पण असतं, पूजा असते, अग्नोकरण असतं, पिंडदान असतं, विकीरदान असतं, स्वधा वाचन असतं, आणि असे आधी बरेच विधी आहेत. हे करायचेच असतात. त्याचं खूप महत्व सांगितलेलं आहे. कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण, पूजन हे या महालय श्राद्धात पिंड रूपाने केले जाते. आता प्रत्येकाकडे पिंड ही वेगळी केली जातात. कुणाकडे पिठाची पिंड केली जातात, कुणाकडे भाताची पिंड केली जातात. प्रत्येकाच्या कुलानुसार, त्यांच्या प्रघातीनुसार केले जातात. असे वेगवेगळे श्राद्धाचे प्रकार बघायला मिळतात आपल्याला. मी तुम्हाला म्हणतो तसं अविधवा नवमी, भाद्रपद वद्य नवमीला अविधवा नवमी, हे अविधवा नवमीचं श्राद्ध केलं जातं. ह्या दिवशी नवमी असते. थोडक्यात ज्यांचे पती जिवंत आहेत आणि नवरा गेलेला आहे, थोडकी पती जिवंत आहेत आणि त्या स्वतः गेलेल्या आहेत, त्यासाठी हा केलेला आहे. सुवासिनी गेलेल्या असतात, थोडक्यात सवाष्णीला असं सांगेन मी तुम्हाला, माफ करा. सुवासिनी जर का जी कुठली स्त्री गेलेली असते तर तिच्या स्मरणार्थ हे सगळं श्राद्ध केलं जातं. ते ह्या नवमीला करतात. त्याला अविद्वा नवमी म्हणतात. गुजराती लोक दोषी नवमी सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर मी तुम्हाला जसं अष्टका श्राद्ध असतं, वद्य अष्टमीला हे करायचं श्राद्ध असतं. ह्याच ह्या तिथीमध्ये अष्टमीला, वद्य अष्टमीला हे श्राद्ध करतात. कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेनंतरच्या अष्टमीला केले जाणारे जे श्राद्ध असतं ते अष्टका श्राद्ध हे ह्यावेळेस सुद्धा केलं जातं. नंतर आत्मश्राद्ध असतं. जिवंत असताना गयाक्षेत्रावरती जाऊन स्वतःच स्वतःच केलेलं श्राद्ध, जेव्हा संन्यास घेतला होतो तेव्हा हे श्राद्ध करतात. हे संन्यासी लोकांनी संन्यास दीक्षा घेण्यापूर्वी त्यांच्याकडून हे श्राद्ध केलं जातं. का तर नंतर त्यांना कोणी नातेव नसतात श्राद्ध, त्यांनी संन्यास घेतलेला असतो. नंतर एकोदिष्ट, केवळ एकाला म्हणजे दिवंगत व्यक्तीला, जी व्यक्ती मृत झालेली असते तिला उद्देशून केलं जाणारं हे श्राद्ध. पुढे कर्मांग श्राद्ध असतं. गर्भाधान, हुंसवन, संस्कार जे केले जातात अशा प्रसंगी केलं जाणारं हे श्राद्ध असतं. काही श्राद्ध ही काम्य श्राद्ध असतात. काम्य श्राद्ध म्हणजे कशी, तर विशिष्ट फळाच्या इच्छेने केले जाणारे श्राद्ध ते काम्य श्राद्ध, गोष्टी श्राद्ध असतं. मित्रांनो, श्राद्ध विषयाची चर्चा ऐकून त्यापासून प्रेरणा घेऊन केलं जाणार श्राद्ध म्हणजे गोष्टी श्राद्ध. विद्वान लोकांनी एकत्र येऊन श्राद्धाची सामग्री, श्राद्धाचं साहित्य एकत्र करून पाच जणांनी केलेलं सामूहिक श्राद्ध. पुढे असत घृत श्राद्ध.
किंवा यात्रा श्राद्ध असं म्हणूया, यात्रेच्या प्रसंगी करावयाचं श्राद्ध असतं. यामध्ये सत्पात्री व्यक्तीला काही प्रमाणात तुपाचं दान दिलं जातं. सत्पात्री व्यक्तीला तुपाचं दान दिलं जात असतं. पुढे चटश्राद्ध असतं. ब्राह्मण कधी कधी मिळत नाही, सत्पात्री व्यक्ती मिळत नाही. श्राद्धासाठी ही सत्पात्री व्यक्ती न मिळाल्यामुळे दर्भावरतीच ते श्राद्ध करतात, त्यांचं आवाहन करतात पितरांचं, आणि ते केलेलं जे श्राद्ध असतं त्याला चटश्राद्ध म्हणतात. तीर्थ श्राद्ध करतो आपण, गया, प्रया, काशी, हरिद्वार, थोडक्यात आपण ह्या जिथे जिथे तीर्थक्षेत्रावरती जातो, अगदी आपण महाराष्ट्राचा जर का विचार करायला गेलो तर आपली नृसिंहवाडी, हरिहरेश्वर कोकणातलं, नाशिकच्या जवळचं त्र्यंबकेश्वर इत्यादी तीर्थक्षेत्रात, आणि पवित्र समजल्या गेलेल्या नद्यांच्या, ज्या ज्या पवित्र नद्या आहेत तिथे त्यांचा संगम झालेला आहे, अशा ह्या संगमावर सुद्धा, संगमाच्या स्थानी सुद्धा आपल्या पूर्वजांसाठी केलेलं श्राद्ध असतं. ते तीर्थश्राद्ध असतं, दैविक श्राद्ध असतं, देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी केलं जाणारं श्राद्ध ते म्हणजे दैविक श्राद्ध. असे अनेक प्रकार आहेत, जेवढे जेवढे मला माहिती आहे तेवढे तेवढे मी तुमच्यासमोर सांगतोय. नवमी श्राद्ध असं मृत्यूनंतर 11व्या दिवसापासून पुढे 6 महिन्यापर्यंत हे श्राद्ध केलं जात असतं. अनेक श्राद्ध असतात. मी विद्वान म्हणजे तसं नवश्राद्ध मृत्यूनंतर 10व्या दिवशी किंवा 11व्या दिवशी हे श्राद्ध केलं जातं. आपल्याला ही माहीत नसतात, आपण करत असतो फक्त. विविध नावं आहेत. नांदी श्राद्ध आपल्याला जाणकार असेल, आपण माहिती असेल, आपली काही शांतिकर्म होत असतात किंवा शुभ प्रसंगी जसं म्हणतात तसं जनरशांत, वास्तुशांत या दिवशी केलं जातं, त्याला वृद्धिश्राद्ध करतात हे, त्यालाच नांदी श्राद्ध असं म्हणतात. हे वृद्धिश्राद्ध असतं. थोडक्यात मांगलिक श्राद्ध आमचे काही पुरोहित लोक सांगतात त्याला. नित्य श्राद्ध असतं, दररोज करायचं असतं. जेव्हा आपण वैश्वदेव करतात आपल्याकडे तेव्हा पंचमहायज्ञ, दिवंगत पूर्वजांचं स्मरण, तसेच अमावस्या, अष्टका या दिवशी केलं जाणार आहे श्राद्ध. नैमित्तिक श्राद्ध मी तुम्हाला सांगितलं तसं, काही विशेष निमित्ताने केले जाणारे श्राद्ध नैमित्तिक श्राद्ध असतं. उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं तर अक्षतृतीयेला बरेच जणांकडे हे करण्याचा प्रघात आहे. अक्षतृतीयेला बरेच जण करतात, भोजनाला बोलवतात, काही काहींकडे जावयाला बोलवतात. प्रत्येकाचा हा वेगळा विचार आहे. असो, पार्वण श्राद्ध असतं, पितरादि तिथीला उद्देशून, त्या पितरादि त्रयीला उद्देशून केलेलं श्राद्ध असतं. त्यात आपले वडील, आपले आजोबा, आपले पणजोबा किंवा आई, आजी आणि पणजी अशा 3 पिढ्यांना पिंडदान केलं जातं. विद्वान म्हणतात असं, ह्याच्या आधीच्या पिढ्या ज्या असतात त्या पुढच्या गतीला गेलेल्या असतात. पुढे असतं पुराण श्राद्ध, 1 वर्षानंतर सांवत्सरिक श्राद्ध, 1 वर्षानंतर येणाऱ्या श्राद्धांमध्ये हे असतं. पुष्टी श्राद्ध असतं, शरीर स्वास्थ्य व धनवृद्धीसाठी केलं जाणारं श्राद्ध ते पुष्टी श्राद्ध असतं. अनेक 96 श्राद्ध सांगितलेली आहेत. भरणी श्राद्ध आपल्याकडे माहिती आहे बरेच लोकांना. या पितृपक्षातच भरणी नक्षत्र असतं, त्या भरणी नक्षत्रावरती केलं जाणारं जे श्राद्ध आहे त्याला भरणी श्राद्ध असं म्हणतात. काही लोकांकडे भरणी भरणे असं म्हणतात. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे, त्यांच्या नावे सत्पात्री व्यक्तीला बोलवणे, तर्पण करणे आणि त्यांना संतोष होईल अशी कृत्य करणे हे वंशजांचं आदी कर्तव्य सांगितलेलं आहे असं धर्मशास्त्रात सांगतात. देवपितृ कार्याभ्यान न परम दितव्यम असं स्वच्छ सांगितलेलं आहे. देव आणि पितर ह्यांच्या कार्यात अजिबात हेळसांड करू नये, कंटाळा करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे. मित्रांनो, यावर्षी मंगळवार दिनांक, थोडक्यात आजच 21 सप्टेंबर 2021 पासून महालयाचा आरंभ होत आहे. अनेक फोन आले म्हणूनच मी तुम्हाला म्हणतात हा व्हिडिओ करतोय. पितृपक्षात वेळात वेळ काढून निश्चित सुट्टी घ्या, पण महालय श्राद्ध कराच करा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय, आणि हे केलंच पाहिजे. प्रत्यहं पारवणं श्राद्धं कर्तव्यं तु महालये, पितृभ्यश्च जलं देयं तेन संवत्सरं शुभम. या धर्मशास्त्रीय संस्कृत वचनानुसार
पितृपक्षात या पितृपंधरवड्यात या महालय काळामध्ये श्राद्ध केल्यास व तर्पण केल्यास मनुष्य वर्षभर सुखी राहतो, आनंदी राहतो। थोडक्यात काही जणांच्या भाषेत जर का बोलायला झालं तर या पितरांना जर का तुम्ही पाणी दिलं, सत्पात्री व्यक्तींना भोजन दिलं, तर मनुष्य हा जो करणारा करता कुटुंब वर्षभर सुखी राहतो, आनंदी राहतो। मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर 2021 थोडक्यात आजच्या दिवशी प्रतिपदा श्राद्ध होऊन गेलेलं आहे। तसंच आजपासून फल्गू स्नानारंभ सुद्धा होत आहे। उद्या बुधवार 22 सप्टेंबर 2021 रोजी द्वितीया तिथीचं श्राद्ध आहे। पुढे गुरुवारी 23 सप्टेंबर 2021 ला तृतीया श्राद्ध आहे। मी मुद्दामून या तिथी सांगतोय लक्षात येण्यासाठी। शुक्रवारी 24 सप्टेंबर 2021 ला चतुर्थीचं श्राद्ध आहे। त्याच दिवशी भरणी श्राद्धाचा सुद्धा योग आलेला आहे। आणि मी तुम्हाला म्हणतो तसं हे भरणी श्राद्ध केल्यावरती गया श्राद्ध केल्याचं फळ मिळतं असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। पुढे शनिवार येतोय। शनिवारी तारीख आहे 25 सप्टेंबर। या दिवशी पंचमी श्राद्ध आहे। रविवार दिनांक 26 सप्टेंबरला षष्ठीचं श्राद्ध आहे। या तारखा मुद्दामून सांगतो कारण अनेक जणांची विचारणा झाली म्हणून या मी तारखा सांगतोय, लक्षात राहाव्या। व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येणार आहे कोणाकोणाचं श्राद्ध कधी आहे। 27 सप्टेंबरला सूर्य सिद्धांतीय पंचांग तिथी निर्णयानुसार सप्तमी श्राद्ध आहे। मात्र दृक गणित जे आहे, दृक पंचांग पद्धती जी असते त्यांच्या तिथी निर्णयानुसार मात्र या दिवशी श्राद्धास तिथी उपलब्ध नाही आहे, त्या दिवशी श्राद्धास तिथी नसणार आहे। पुढे मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर 2021ला दृक पंचांग गणित जे आहे त्यांच्या ह्या पंचांग गणित तिथीनुसार त्यांच्या निर्णयानुसार सप्तमी श्राद्ध, मात्र सूर्यसिद्धांतीय पंचांग जे वापरत असतील त्या सूर्यसिद्धांतीय पंचांग तिथी निर्णयानुसार या दिवशी श्राद्धास तिथी उपलब्ध नाही आहे। मात्र त्या दिवशी त्या पंचांगानुसार व्यतिपात महालय श्राद्ध आहे असं वेगवेगळ्या पंचांगाच्या पद्धती आहेत म्हणून दोन्हीचा उल्लेख केला। पुढे बुधवारी 29 सप्टेंबर 2021ला अष्टमी तसंच अष्टका व मध्याष्टमी श्राद्ध आहे। शिवाय मित्रांनो, ह्याच बुधवारी मी म्हटलं तसं अष्टमी आलेली आहे आणि ह्या बुधवारी अष्टमी असल्यामुळे बुधवारची अष्टमी ही सूर्यग्रहणासम फल देणारी असते म्हणून बुधाष्टमीचा योग त्या दिवशी आलेला आहे, लक्षात घ्या। गुरुवार दिनांक 30 सप्टेंबर 2021ला नवमी श्राद्ध आहे। अनवाष्टका आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं अविधवा नवमीचं श्राद्ध आहे, ज्या सुवासिनी असताना सवाष्ण असताना दिवंगत झालेल्या आहेत त्यांचं हे श्राद्ध। शुक्रवार 1 ऑक्टोबर महिना बदलतोय, सप्टेंबर समाप्त होऊन ऑक्टोबर सुरू होतोय। त्या दिवशी दशमी श्राद्ध आहे। दशमी तिथीला गेलेल्यांचं शनिवारी 2 ऑक्टोबरला 2021 या वर्षीचं सांगतोय एकादशीचं श्राद्ध आहे। काय असतं हा व्हिडिओ कधी कोण बघेल माहीत नसतं म्हणून मी मुद्दामून सालाचा उल्लेख करत असतो। रविवार दिनांक 3 ऑक्टोबर 2021 रोजी द्वादशी तसंच मघाश्राद्ध आणि संन्यासी यती वैष्णवाना महालय श्राद्ध आहे। याचाच अर्थ आपल्या घराण्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये जर का कोणी संन्यासी यती मृत झाले असतील, दिवंगत झाले असतील, तर त्यांचं श्राद्ध या दिवशी या तिथीला केलं जात असत। पुढे सोमवार दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी युगादी, युगादी कलियुगादी, ऍक्च्युली कलियुगाचा पहिला दिवस म्हणून युगादी म्हणेन मी तुम्हाला, युगादी आणि त्रयोदशी श्राद्धाचा हा योग आहे त्या दिवशी। मंगळवारी 5 ऑक्टोबर 2021ला चतुर्दशी, चतुर्दशीचे श्राद्ध आहे। तसंच शस्त्र विषाग्नी जलादी शृंगी व्याघ्र सर्पादी निमित्तेन दुर्मरणेन मृतस्य चतुर्दशी श्राद्ध। याचा अर्थ असा आहे की ह्या चतुर्दशीच्या तिथीला घराण्यामध्ये, कुठल्याही चतुर्दशीला जर का घराण्यामध्ये कोणी शस्त्राद्वारे विषामुळे आगीमुळे कुठल्याही तिथीला, तर ह्या चतुर्दशीला हे करतात शस्त्राद्वारे, आगीमुळे किंवा पाण्यात बुडून किंवा काही हिंसक प्राण्यांद्वारे जर का कोणी मृत झालं असेल तर त्यांचं श्राद्ध या तिथीला या दिवशी करायला सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांना गती मिळते।
पुढे बुधवारी 6 ऑक्टोबर 2021 ला शेवटचा दिवस आहे, तो म्हणजे सर्व पितरी अमावस्या। सर्व पितरी अमावस्याला अनेक जणांकडे खूप मोठ्या प्रमाणात श्रद्धा करतात। जर का या प्रतिपदेपासून चतुर्दशी पर्यंत काही कारणास्तव जर का आपलं श्रद्धा राहिलं असेल त्या तिथीला, तर बरेच जण ह्या दिवशी शेवटच्या दिवशी श्राद्ध करतात। आणि मित्रांनो, या दिवशी फल्गू स्नान समाप्ती सुद्धा आहे। जशी मी तुम्हाला पहिली प्रतिपदेत सांगितलं, फल्गू स्नानारंभ, त्याची समाप्ती सुद्धा या दिवशी होत आहे। महालयाचा हा जो काळ आहे हा भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून सूर्य वृश्चिक राशीमध्ये जोपर्यंत प्रवेश करत नाही, म्हणजे अंदाजे जवळपास आपण बघायला गेलो तर 1.5 ते 2.5 महिने आपण म्हणूया या पंचांग गणितानुसार, तेवढा हा काळ असतो। जर का कोणाला प्रतिपदे त्या अमावस्याला करावंच करावं, मुळात तिथीला करावं, पण त्याही वेळेस नाही जमलं तर आपण अमावस्याला करतो। अमावस्येलाही नाही जमलं, अतिप्रतिपदा द्वितीया तृतीया अमावस्येपर्यंत जरी नाही जमलं, काही अडचण आली असेल, या महालय श्राद्ध करायला काही जमलं नसेल, स्मरणात नसेल, तर सूर्यदेव जोवर वृश्चिक राशीमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला हे श्राद्ध करता येतं असं धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे। आणि या वर्षी 2021 मध्ये मंगळवार दिनांक 16 नोव्हेंबर 2021 रोजी वृश्चिक राशीमध्ये हे सूर्यदेव प्रवेश करत आहेत, म्हणून मुद्दाम मी तुम्हाला ही तारीख सांगितली का, तर आपल्याला सुद्धा असं नियोजन करता येईल। या श्राद्धामध्ये अनेक मी तुम्हाला सांगितलं तसे प्रकार सांगितलेले आहेत, ते प्रकार काही जण हिरण्य श्राद्ध सुद्धा करतात, वेळ नसतो काही, पण श्राद्ध करा, पिंड दान झालं पाहिजे यावेळेस, हे फार महत्वाचं आहे। याचे काही विशिष्ट पदार्थ सांगितले, तळलेलं भोजन असावं, तसंच मध विरहित जेवण जे असं भोजन ते असू नये। त्याचप्रमाणे सुवासिनी ज्या असतात त्या सुवासिनींनी वाढताना किंवा जे कोण स्वयंपाक करत असतात आचारी, त्यांनी काष्टा लावूनच स्वयंपाक करायचा असतो। काष्टा थोडक्यात धोतर किंवा सोहळा पण म्हणूया, धुतवस्त्र किंवा वाढताना सुद्धा केस बांधलेलीच सुवासिनी पाहिजे। ती वाढताना तिने केस मोकळे सोडून श्राद्धाचं जे जेवण आहे ते आलेल्या पुरोहितांना, आलेल्या सत्पात्री व्यक्तीला वाढायचं नाही। नऊवारी पाहिजे थोडक्यात किंवा धोतर पाहिजे, सोहळं पाहिजे, खाष्टा पाहिजे, लंगोटी नेसली गेलेली पाहिजे, असे अनेक 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 नियम आहेत। तळलेले पदार्थ पाहिजे, मधविरहित जेवण असू नये। ताट कसं वाढावं, काय वाढावं, हे सगळं आहे। हा व्हिडिओ मुख्य मी तुम्हाला सांगितलं जसं तिथी विषयक होता, कसा होता, अजूनही तुम्हाला याची जाणकारी काही माहिती हवी असेल तर तुम्ही अवश्य मला संपर्क करू शकता। या व्हिडिओच्या प्रतिक्रिया सुद्धा मी तुम्हाला म्हणतो तसं सांगा, 9923106478, पुन्हा एकदा सांगतो 9923106478, शेवट सुद्धा नंबर दिलेला असेल। पण माझं सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, आपल्याला ज्या आपल्या आई वडिलांनी आपल्या पूर्वजांनी हा देह दिलेला आहे, या पितृऋणातून मुक्त होण्यासाठीची ही खूप मोठी संधी असते। आपापल्या परिस्थितीनुसार, आपापल्या आलेल्या जी काही आपल्याला वेळ काळ जो काही असतो, आर्थिक परिस्थिती असते, त्यानुसार मी म्हणेन 2 घास आपण कमी खाऊया, 2 वेळा हॉटेलला कमी जाऊया, 2 वेळा फिरायला कमी जाऊया, पण हे श्राद्ध करा, याचा फायदा तुम्हाला होणार आणि नक्कीच होणार हे मी तुम्हाला सांगू शकतो। धर्म वचन आहे हे, मी सांगतो म्हणून तुम्ही असं मी म्हणत नाही, पण हे धर्मात आपल्या या शास्त्रात सांगितलेलं आहे। महालयात मी तुम्हाला वाटतं महालय श्राद्ध केलं तर वर्षभर मनुष्य सुखी राहतो, कुटुंब सुखी राहतं, तसं संवत्सरिक श्राद्ध दरवर्षी करावं, लोक पहिल्या वर्षी करतात आणि सोडून देतात आम्ही केलं, असं करू नका मित्रांनो, माहीत नसतं। आणि मी तुम्हाला म्हणतो श्राद्ध कशा प्रकारे करतात, काय करतात, काय प्रकार आहे ते मी तुम्हाला सांगितलं, पण बाबा मला वेळ नाही आहे, असं करून का, वेळात वेळ काढून करा, पिंडदान करा, हे नसेल तर हिरण्य, पण ह्या श्राद्धाचं श्राद्ध चुकवून कुठेतरी अन्नदान करणे हे अजिबात शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही आहे की आम्ही, कारण काय झालंय आजकालच्या परिस्थितीमध्ये असं म्हणतात की आम्ही श्राद्ध काही करत नाही, आम्ही अन्नदान करतो, अमुक अमुक संस्थेला आम्ही पैसे दिले, अमुक अमुक देवस्थानला आम्ही पैसे दिले, त्या ठिकाणी हे करतात, तर हा एक वेगळा पर्याय आहे, मी ह्याला पण नावं ठेवत नाही, हे सुद्धा उत्तम कार्य आहे, पण मुख्य पिंडदान तुमच्या हाताने होणं हे फार महत्वाचं आहे। क्षेत्रावरती करा, तीर्थक्षेत्रावरती करा, मंदिरात करा, घरामध्ये जागा नसेल, अडचण असेल तर मी तुम्हाला म्हणतो तसं काही देवस्थानांमध्ये सुद्धा होत असतं,
स्वामींचं घर म्हणून डोंबिवलीला मी परवा जाऊन भेट देऊन आलो. तिथे सुद्धा मी बघितलं तर तिथे तर त्यांनी वेगळा विभाग केलेला आहे. तिथे त्यांचे पुरोहित उत्तम येतात, ह्या स्वामींच्या घरामध्ये श्राद्ध करतात, हे सुद्धा माझ्या बघण्यात आलं. तर आपल्या घरात नसेल तर ह्या अशा ठिकाणी करा, मंदिरात करा. पुण्यामध्ये राघवेंद्र स्वामींच्या मठामध्ये श्राद्ध केलं जातं. पण श्राद्ध चुकवू नका अशी तुम्हाला सगळ्यांना मी का सांगतो, तर मी तुम्हाला काय मित्र संबोधत असतो. मला पण वाटतं की आपल्या या मित्रांना ही संधी आलेली जी आहे ती सांगावी. मला आज अनेक फोन आले, कालपासूनच 2 दिवस सतत फोन चालले आहेत, आमचं श्राद्ध असं आहे, मग आम्ही काय करू, मग आमच्या असं असं, ह्या कोविडमुळे कोणी गेलेलं आहे, कोणाचं कोणी भाजून गेलेलं आहे, प्रत्येकाचे वेगवेगळ्या अडचणी. कोणी कोणी सांगत होतं, कोणाला भरणी श्राद्ध माहीत नसतं. आमचे एक मित्र आहेत, त्यांचा फोन आला, तिकडे भरणी श्राद्ध करतात का, कसं करतात, म्हणून म्हटलं अरे हा आपण व्हिडिओ सादर करूया. आणि म्हटलं तसं अनेक लोकांना सांगितलं, तुम्ही सगळे व्हिडिओ सादर करता, मग हा काय व्हिडिओ करतात, म्हणून मला उशीर झाला त्याबद्दल. पण मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण माझा काही विषय नव्हता. पण अनेकांच्या आग्रहास्तव तिथीचा तुम्हाला सांगितलं असं उल्लेख करून मी हा व्हिडिओ केलेला आहे. अनेक नियम सांगितले तुम्हाला, त्यातूनही काही अडचण वाटत असेल तर अवश्य तुम्ही मला संपर्क करा, ह्याचा प्रतिक्रिया द्या, या व्हिडिओबद्दल घ्या, व्हिडिओ शेअर करा, त्याचप्रमाणे लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत हा विषय समजू देत, त्यांना पण सांगा तुम्ही श्राद्ध करा, करत नसेल तर. आणि मी म्हटलं तसं, जसे भगवंताचे आशीर्वाद आपल्याला हवे असतात, तसेच आपल्या आईवडिलांचे, आपल्या पितरांचे सुद्धा आशीर्वाद खूप आणि खूप आपल्याला महत्वाचे असतात. अन्यथा कालांतराने ज्योतिषाकडे गेल्यानंतर लोक सांगतात अहो तुम्हाला तो पितृदोष आहे, मग इकडे जा तिकडे जा, ते विधी करा वगैरे. हा पुढचा घेऊन विषय मी म्हणत नाही, पण हा वेगळा विषय आहे. पण आलेली संधी चुकवू नका. सूर्य वृश्चिक राशीमध्ये जोर जात नाही, तोवर हा काळ आहे. पण मुख्य हा 15 दिवसाचा काळ आहे, त्या दिवशी करा. मी तुम्हाला आग्रहाची विनंती करेन, आग्रहाने सांगेन तुम्हाला, कारण मला हक्काचे वाटतात तुम्ही सगळेजण. कारण तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय, इथूनच मला लक्षात येतं की तुम्ही काहीतरी विचाराने हा व्हिडिओ ऐकत असतात. आणि कायमच छान रहा, आनंदी रहा, मस्त रहा, आणि काळजी घ्या आपली स्वतःची. धन्यवाद मित्रांनो.